नमस्कार शेतकरी मित्र हो, मी प्रदीप विलास पाटील, राहणार तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। आज आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया या आयोजन के बीज प्रक्रियाचं आयोजन केलेलं आहे। सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी बीज प्रक्रियाचं आयोजन केलेलं आहे। तर आपण या ठिकाणी सोयाबीन या पिकासाठी बीज प्रक्रिया करीत आहोत, त्यासाठी आपण राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांचे बायोला हे NPK जैविक खत आपण या बीज प्रक्रियेसाठी वापरत आहोत। तर या बायोला या जैविक खताचे प्रति एक किलो सोयाबीनासाठी 25 मिली इतके प्रमाण आपल्याला घ्यावयाचे आहे, त्याचे मी आपणास प्रात्यक्षिक करून दाखवित आहे। तर हे बायोला कंपनीचे जैविक खत असून हे आपण 1 किलो बियाणासाठी प्रति 25 मिली इतके प्रमाण घेतलेले आहे। तर ते आपण हळूवारपणे सोयाबीनासाठी हे अशा पद्धतीचं आपण गोणपाट घेऊन त्यावरती हात न लावता हे असं त्याला सगळीकडे चांगल्या पद्धतीनं लावून घेऊन आपण सावलीमध्ये 1 तास सुकवण्यासाठी ठेवायचं आहे। तर आपण या पद्धतीनं जैविक खत बायोला हे जैविक खत आपण याला लावून घेतलेलं आहे आणि आपण हे पेरणी अगोदर 1 तास असं सावलीमध्ये सुकवत ठेवायचं आहे आणि हे सुकवल्यानंतर आपण पेरणीसाठी 1 तासानंतर आपण पेरणीसाठी वापरावयाचं आहे। तर माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण कोणतीही बीज प्रक्रिया कोणतीही पेरणी करण्यापूर्वी सोयाबीन भुईमूग या पद्धतीच्या बियाणकरता बायोला हे जैविक खत आपण वापरून पेरणी करावी, कारण त्याच्यामुळे बियाणाची उगवण क्षमता अतिशय चांगल्या पद्धतीनं होऊन उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होऊन शेतकऱ्याचा चांगला फायदा होणार आहे। तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। नमस्कार, धन्यवाद।